हॅलो फुडीज, मी अवनी तुमचं अवनीज कुकबुकमध्ये मनापासून स्वागत करते. पावसाळा संपण्यासोबतच आता हिवाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि मार्केटमध्ये अगदी मस्त हे टपोरे आणि खूप जास्त गोड अंजीर यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. अंजीर हे फळ अनेक खजिन तत्व आणि जीवनसत्वांनी भरपूर आहे. याशिवाय यामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, फायबर, विटॅमिन ए आणि विटॅमिन सी सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहे. आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असणाऱ्या अंजीर फळापासून आज आपण जॅम कसा बनवायचा हे पाहणार आहोत. चला तर आता साहित्य आणि कृतीकडे वळूयात. यासाठी आपल्याला जवळजवळ 250 ग्रॅम अगदी मस्त गोड अंजीर घ्यायचे आहेत. अंजीर घेताना ते छान पिकलेले आहेत याची दक्षता घ्या. इथे तुम्ही पाहू शकता हे अंजीर अगदी छान पिकलेले आहेत. आतमध्ये सुद्धा मस्त असा पिंक कलर आलेला आहे. आपल्याला अंजीर छान बारीक चिरून घ्यायचे आहेत. अंजीरमध्ये फॅटचं प्रमाण अत्यल्प असून ते कोलेस्ट्रॉल फ्रीसुद्धा आहे. आता आपल्याला पॅन गरम करून हे अंजीर पॅनमध्ये घालून घ्यायचे आहेत. अंजीर पॅनमध्ये घालून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जवळजवळ 4 ते 5 चमचे साखर घालून घ्यायची आहे. जर तुम्हाला साखर घालायची नसेल तर तुम्ही यामध्ये हनीसुद्धा घालू शकता. आपल्याला अंजीर आणि साखर हे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत आणि यामध्ये जवळजवळ 1 लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि तोसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपल्याला यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला यामध्ये साधारण 1 इंचा एवढा दालचिनीचा तुकडा सुद्धा घालून घ्यायचा आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे. आपल्याला साधारण 5 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे. आता आपण हे झाकण काढून हे मिश्रण व्यवस्थित हलवून घेऊयात आणि यामध्ये जी दालचिनी घातलेली आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. दालचिनी काढून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि स्पूनच्या हेल्पने हे जे अंजीरचे तुकडे आहेत ते आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते थोडेसे बारीक होतील. पुन्हा झाकण ठेवून आपल्याला हे मिश्रण 5 मिनटं शिजवून द्यायचं आहे आणि ही प्रोसेस आपल्याला जवळजवळ 3 ते 4 वेळा रिपीट करायची आहे. 3 ते 4 वेळा ही प्रोसेस रिपीट केल्यानंतर आपल्याला जवळजवळ अशा प्रकारे अंजीरचा जॅम रेडी झालेला मिळेल. इथे तुम्ही पाहू शकता हा पॅनपासून अगदी वेगळा व्हायला लागलेला आहे आणि खूप जास्त थिकसुद्धा झालेला आहे. आपला हा अंजीरचा जॅम ऑलमोस्ट रेडी झालेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करून हे मिश्रण छान थंड करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण अगदी छान थंड झालेलं आहे आणि घट्टसुद्धा झालेला आहे. हा जॅम तुम्ही एका काचेच्या बळणीमध्ये काढून ठेवू शकता. हा जॅम जवळजवळ 5 ते 6 महिने खूप छान टिकून राहतो. याला अजिबात काहीच होत नाही. इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त खूप जास्त टेम्पटिंग आणि थिक असा जॅम रेडी झालेला आहे. हे अंजीर जॅम तुम्ही लहान मुलांना चपातीसोबत किंवा ब्रेडसोबत सुद्धा खायला देऊ शकता. ते खूपच जास्त आवडीने खातात. तुम्ही पाहू शकता जॅम खूपच जास्त जबरदस्त दिसतोय. खूप मस्त पिंक कलरसुद्धा याला आलेला आहे. वाव. तुम्हीसुद्धा ही अंजीर जॅमची रेसिपी घरी बनवून नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आणि अवनीज कुकबुकला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकनसुद्धा क्लिक करा. थँक्यू.